स्वामी समर्थ. हाय लोक, कसे आहात तुम्ही सगळे? आता माझं बॅक रुटीन चालू झालेलं आहे. गावावर खूप एन्जॉय केला. तर घरी आल्यानंतर आपली त्वचा बघितली तर टॅन झालेली होती, तर त्यासाठी मम्मा आजचं प्रोडक्ट मी यूज करत आहे. उट्टनचं आहे ते लावून मस्तपैकी मी आता कामं करणार आहे. तुम्ही बघू शकता पसारा इतका भरपूर पडलेला आहे. त्यामुळे भरपूर सारे असे कपडे तुटलेले, आता सुकलेले, कपाट लावलं नंतर आपले आता इतक्या दिवस 8 दिवस तरी आम्ही नव्हतो, तर थोडंसं क्लीन वगैरे करायचं होतं, तर त्याची धावपळ माझी सुरूच आहे. तर पटापट आवरून घेणार आहे मी आता. हॅलो श्री स्वामी समर्थ, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? मजेत असलं पाहिजे. आणि माझं आजचं लुकिंग थोडा लुक माझा वेगळाच वाटत असेल. हे मस्त कानातले घातलेत की नाही मी, तर तुम्हाला कळलं का हे कानातले कसे बनवले तुम्ही? चला मी दाखवते, आधी क्लिप बघा मग आपण बोलूया. तर माझ्या झाडाला आलेली फुलं, आणि फुलं मी स्टार्टिंगला दाखवलीच, तर मला एक आयडिया सुचली, मला 2-3 फोटो क्लिक करायचे होते, पण तेच कानातले घालून कंटाळा आला होता. तर मी काय केलं, मला फोटो क्लिक करण्यासाठी अशी 2 फुलं घेतली, आणि माझ्याकडे ते कानातलेचं सेट म्हणजे ते बनवायचं हुक आहे, त्यामुळे मग ते हुक मी त्याला लावलं आणि झालं कानातल्याने मस्त मस्त फोटो आपण काढू शकतो. छान वाटतं. माझी कशी वाटली ही आयडिया? मस्तच ना, नॅचरल आणि एकदम पटकन बनणारे कानातले मी बनवलेले आहेत. आणि किती छान क्यूट वाटते, मला खूप मस्त वाटते. आणि माझ्या डोक्यात आयडिया आली, फुलं दिसली, चला आपण एक काहीतरी आर्ट करूया, म्हणजेच कानातले करूया. आणि हे काही जास्त वेळ टिकणारे नाही आहेत तुम्हाला माहितीच, पण जर तुम्हाला फोटोशूट करायचा असेल, फोटो काढायचा असेल, तर क्लिक करायचे असेल 2-3 फोटो, तर तुम्ही हे लुक करू शकता. आणि घरात जेवढी फुलं असतील, अजून ह्याच्या जागी खूप सारी फुलं असतील, तर तुम्ही करू शकता. तर गावावरनं आल्यानंतर मी आज तुम्हाला समोरासमोर अशी भेटत आहे, तर कसं वाटतंय? मस्त वाटतंय. आणि मला पण खूप आनंद झाला आहे आता. आणि बॅक टू रुटीन चालू झालेलं आहे. धावपळ आणि घरातली कामं, स्कूल, टिफिन हे सगळं चालू झालेलं आहे. आणि आत्ता थोडं बाहेर जायचं आहे, मच्छी करायची आहे. तर खूप दिवसांनी गणपती बाप्पा काल गेलेले आहेत, आणि आता नॉनव्हेज खायची. आज थोडंसं पाणी सुटलं आहे तोंडाला की आज काहीतरी स्पेशल होऊन जाऊ दे. तर मच्छी कढीची खूप वेळा मी रेसिपी शेअर केलेली आहे, त्यामुळे काही रेसिपी दाखवणार नाही, पण चला तुम्हाला मार्केटमध्ये घेऊन जाते मी कुठून मच्छी घेते ते. तर आज मच्छी बनणार आहे. आणि तुम्हाला जर माझे हे कानातले आवडले असेल तर लाईक कमेंट नक्की करा, ज्याने सबस्क्राईब केलं नसेल त्याने सबस्क्राईब पण करा. तर चला मार्केटला जाऊया. मार्केटला जायच्या आधी अजून एक कानातलं दाखवते. हे पण मी स्टार्टिंगला दाखवलं आहे, फूल होतं, म्हणजे एक छोटंसं प्लांट आहे, त्यालाही अशी फुलं येतात. फुलच म्हणायचं, कारण की मला ह्याचं नाव माहीत नाही, मला आवडलं म्हणून मी घेऊन आलो. बघू शकता हे पण छोट्याशा झाडापासून, स्टार्टिंगला मी फुलं दाखवलीच तुम्हाला, तर त्याच्यापासून हे बनवलं आहे. किती छान आहे, आणि मला हे पण आवडलं. तर असं काय ना काहीतरी करायचं. बॅकग्राऊंडला माझ्या मॅक्सी सुकत आहे, तर तुम्ही बघू शकता. तर घरातले व्हिडिओ आहेत, तर घरातले काही ना काहीतरी गोष्टी दिसणार आहे, ते नॅचरलच आहे हे सगळं. आपण काही बॅकग्राऊंड वगैरे सगळं सजवून ठेवत नाही, जे आहे ती परिस्थिती मी तुम्हाला दाखवत असते. तर हे पण बॅकग्राऊंड छान आहे की नाही राधा. नंतर मी वेस्टला आले होते मच्छी घ्यायला, आणि खूप दिवस मच्छी खाल्ली नव्हती, म्हणजेच नॉनव्हेज खाल्लं नव्हतं. आधी 1 महिन्याच्या आधी खाल्लं होतं तेव्हा. तर नॉनव्हेजमध्ये मला मच्छी खायची होती, पापलेट. आम्ही जास्त वेगळ्या मच्छ्या घेत नाही, घेतले तर पापलेटशिवाय आम्ही जास्त काही घेत नाही, किंवा बोंबील. हे 2 प्रकार आमच्या घरी असतात. तर मस्तपैकी मार्केटमध्ये जाऊन आले, तुम्ही मार्केट बघू शकता अशा प्रकारे. नंतर यासाठी चिकन पण घेतलेलं, तो मच्छी खात नाही, त्यासाठी बोनलेस चिकन घेतलं होतं. ते मस्त मी तंदुरी फ्राय करत आहे. ह्याची पण रेसिपी माझ्या चॅनलवर आहे, त्यामुळे मी दाखवली नाही. मस्तपैकी आता जेवण मी करत आहे. ज्याबरोबर चपाती मी घेतली नाही, काही घेतलं नाही. मला मच्छी कढी, भात आणि पापलेट हे खूप आवडतं, त्यामुळे मी एवढंच घेतलेलं आहे. आणि
खूप दिवसांनी खाते तर खूप अशी एक्साइटेड आहे मी. तर तुम्ही बघू शकता तोंडा जे खातात त्यांना तोंडाला पाणी तुम्हाला मी भेटते, कारण की जेवून मग नंतर झोपले, झोपल्यानंतर तुम्हाला अवस्था दिसते माझी मी चांगली झोपलेली आहे मस्तपैकी, मच्छी वगैरे खाऊन मच्छीकडे खाऊन आणि सुस्ती आली आणि आता उठलेली आहे आणि आता इयत्ता अभ्यासाला तयारी करायची आहे, कारण की एजच्या एक्झाम जवळ आलेल्या आहेत त्यासाठीच मी गावानं लवकर आले. नाही तर अजून चालूच होत्या सुट्ट्या, पण अभ्यास घ्यायचा होता त्याचा, त्यासाठी आम्ही लवकर आलो गावावरनं. आणि तर आजचा व्हिडिओ तुम्हाला जर माझा आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा, ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल ना त्यांनी जाऊन प्लीज सबस्क्राईब करा, आणि कानातले वगैरे माझे आवडले असेल तर त्याच्यासाठी एक लाईक बनता आहे. तर चला तर मग बाय बाय, स्वी स्वामी समर्थ.